गिरी बळबागायतात मंडळाने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जे व्याघ्र खाता जे धोरण भरले जात आहे त्याच्यामध्ये ते बंद पाळावे म्हणून लागेल ते काही धनाढ्य शेतकरी जे आहेत बघा असं काही होणार नाहीये. जिथे जिथे शेतकऱ्यांना वॅगन पाहिजे दुसळ सॉरी रावेरला पण आपणच सुरू करून दिलं. कारण शेतकरी काय स्वतः जाऊन तर करू शकत नाही, त्याला शेवटी रेल्वेकडनं परमिशन आणणं तिथे क्लिअरन्स घेणं हे सगळं आपणच करून दिलेलं आहे. आणि जिथे जिथे गरज वाटते तिथे आपण शेतकऱ्यांना मदत करतोच आहे. आता निंबोऱ्याला त्यांना अपेक्षित होतं की आम्हाला पण इथे वॅगन दिल्या पाहिजे, आपण दोन दिल्या. अजून कोणाला जिल्ह्यात जिथे कुठे वाटत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरा करून ते फॅसिलिटी उपलब्ध करून असतो त्यांना. पण आता सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचा विरोध आपण तुमच्या वाटेने प्रयत्न केले नाही. कसले अहो वॅगन सुरूच आहे ना, कुठे बंद कुठे. वॅगन ऑलरेडी सुरू आहे, दर आठवड्याला चार गाड्या जात आहे आपल्या दिल्लीला. हे बघा तुम्हाला मी एक विषय सांगते, कोण करते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत असं लेटर आलं नाही. आणि कधी तुम्ही DRM कडे जाऊन माहिती घेऊ शकतात की आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत असं काही पत्र दिलं किंवा फोन केला की वॅगन बंद व्हावी. आमची तर उलट इच्छा आहे की जास्तीत जास्त केळी इथून बाहेर गेली पाहिजे, जेणेकरून आपलंही मार्केट एक्सपोर्ट झालं पाहिजे. कारण की इथल्या व्यापाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही शेतकऱ्यांना. कारण की जो भावाचा जो डिफरन्स येतो जेव्हा शेतकरी स्वतःचा माल स्वतः बाहेर मार्केटमध्ये जाऊन विकतो दोन पैसे त्याला जास्त मिळणारच आहे. आज जर तुम्ही मागच्या 5-6 वर्षाचा जर रेकॉर्ड बघितला तर ह्या 5-6 वर्षामध्ये बऱ्यापैकी आता शेतकरी स्वतःहून आपलं आपलं मार्केट सर्च करून तो डायरेक्ट मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा माल देऊ लागलाय. म्हणजे जे इथले मिडिएटर होते आता बऱ्यापैकी कमी झालेले आहे. आणि हळूहळू हा ट्रेंड तुम्ही बघितला तर आता रावेर झालं यावर झाला तर चोपड्यापर्यंत सुद्धा आलेले. जामनेरकडची पण आता बरीचशी केळी बाहेर जाते. त्याच्यामुळे असं कधीच होणार नाही की कोणाच्या सांगण्यावर ना आम्ही ते बंद करू. आमची तर पूर्ण तयारी आहे की जास्तीत जास्त रेल्वेच्या गाड्या इथून गेल्या पाहिजे. आणि रेल्वे डिपार्टमेंटला पण तो एक बिझनेस कमर्शियल त्यांचा पण व्ह्यू आहे, त्यांना सुद्धा बिझनेस मिळतो, ते कशाला बंद करतील. आणि याच्यात पॉलिटिकली असं काही होणार नाही. जेव्हा गाडी सुरू केली आम्ही तेव्हा असं कधीच बघितलं नाही की राष्ट्रवादीचा की सेनेचा आहे की काँग्रेसचा आहे. शेवटी आम्ही शेतकरी म्हणून काम करतो, तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा विरोधक आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. शेतकरी आहे आणि त्याला मदत करायची ह्या हेतूने काम करतो.